सावित्री 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 या देशाची तू सुकन्या या मातीची आण आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान वर्षा मागून सरली वर्षे दुःख न पडले मागे परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे सावित्री 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 ज्ञानशाला हवे मुलीला शिक्षण होते पाप जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान सावित्री 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 एक गोष्ट लक्षात ठेव पंत कि धरणीच्या खाली दबलेला कोळसाही एक दिवस हिरा बनतो कारण तो वाट बघत असतो आम्ही सुद्धा कोळसा आहोत पंत कोळसा योग्य वेळेची वाट बघू मला काहीही समजत नाहीये इतकं मोठं षडयंत्र का रचलंय काय हवंय त्या लोकांना खंडोजी भाऊ माझ्या बाळानो जीवन विषाची वेल आहे मृत्यू अमृताची खण राम नाम सत्य बोला विठोजीचा गेला प्राण काय झालं आई गीत्या तुझी ही अवस्था कोणी केली अनर्थ झाला अनर्थ पाण्याअभावी लक्ष्मीची प्रसूती नाही होते आणि श्रेष्ठांच्या विहिरीतून पाणी आणायला गेलेलं विठोजीवर त्याच्या कुत्र्याने हल्ला केलाय दादा आम्ही त्यांच्या विहिरीतून पाणी आणत होतो तेव्हा त्यांच्या कुत्र्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि विठोजीला कुत्र्यांनी घेरून टाकलं दादा ते ठिकाण कुठे दादा तिकडं त्यांच्या विहिरी जवळ आई मी टांग्यात पाणी घेऊन आलोय तू लक्ष्मीची काळजी घे मी विठोजीला घेऊन येतो पाणी 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 आणलंय तेजोबाई हिराबाई पटकन या तेजोबाई पाणी आणलंय आता माझ्या सुनबाईचा जीव वाचव तू हा तुम्ही काळजी नका करू आई खंडोबाच्या कृपेनं अर्ध्या तासातच बाळाचं आगमन होईल जा पाणी घेऊया चला चला या घागरी आठ ठेवू का गावातल्या तांदलेल्या लहान मुलांना द्या खूप त्रास सहन केलाय त्यांनी ये तुम्ही घेऊन जा दादा हे खंडोबा लाख लाख धन्यवाद तर माझ्या बाळानो तुम्ही या खेळातून काय धडा शिकलात बरं की आपण मस्त तगडे कुत्रे पाळले पाहिजेत यातून हा धडा घ्यायचा की पाण्याचा महिमा अपरंपार आहे तोफा आणि हत्यार त्यांच्या जागी पण पाण्यापेक्षा मोठं हत्यार ना आजवर झालंय आणि ना यापुढे होणार पाण्याचा कहर खूपच घातक आहे अरे ज्या कोणावर तो झाला समजा की तो गेला जसा विठोजी पण भाऊ शूद्रांचं मांस खाऊन आपले कुत्रे देखील अपवित्र झाले आहेत तुझी चिंता मोठी आहे पण तिच्यावरचा उपाय खूप छोटा आहे अरे त्यांना आपण गंगा जलाने स्नान घालून शुद्ध करून घेऊ की पण भाऊ तुम्ही शूद्रांना गंगा जलाने शुद्ध का नाही करत सगळी समस्या संपून जाईल खंडोजी भाऊ तो बघा खंडोजी आला खंडोजी भाऊ विठोजी विठो थांबव विठो उठ तू ठीक आहेस ना विठो तू ठीक तर आहेस ना विठो आंबा पाटील Oh!
गावचे नियम नको विसरूस खंडोजी। तुझा हा भाऊ अपराधी आहे, याला साथ देऊन तूही त्याच्या अपराधामध्ये सहभागी मानला जाशील। हे खंडोबा, तुझे लाख लाख धन्यवाद। वहिनी हे आले आले, आता येतीलच तुमच्याकडे। मी म्हणाले होते ना सगळं काही ठीक होईल। आता तुम्ही अजिबातच चिंता नका करू हा वहिनीबाई। आणि विठोबा भाऊजी, नाही आले। नाही आले। या गावचे नियम आणि कायदे मलाही चांगलेच ठाऊक आहेत पंत, पण तुम्ही बहुतेक विसरताय। हा अपराधी आहे आणि एक माणूसही। आणि मानवता हे सांगते की माणसाने माणुसकी कधीच विसरता कामा नये, परंतु त्याचे कर्म तसे नाही आहेत की याच्या बरोबर माणुसकी दाखवली जावी। याने आमची विहीर अपवित्र केली आहे आणि आमच्या विहिरी तर कोरड्याच करण्यात आले आहेत। याला याच्या अपराधाची शिक्षा अवश्य मिळेल। थांबा थांबा। हे कसली पंचायत बसवली आहे पंतजी? ना कोणी पंच आहेत, ना आरोपीला काही बोलण्याची संधी, ना ती जनता जनार्दन जी हे बघू शकेल की निर्णय योग्य झाला की अयोग्य। तुम्ही तुमच्या समाजाचे नियम आणि कायदे तर अबाधित ठेवू इच्छिता, पण पंचायतीचे नियम आणि कायदे तुम्हाला विसरायचे आहेत। आणि तुमचं असं म्हणणं आहे की कोणतीही सफाई न देता एका व्यक्तीला फक्त यासाठी दंड देण्यात यावा कारण तुमची इच्छा आहे। तुमचं असं म्हणणं आहे की तो अपराधी आहे। पंतजी, या गावची पंचायत तिच्या नियम आणि कायद्यानेच चालेल, तुमच्या इच्छेने नाही। पंचायतीचे नियम काय आहेत हे मला चांगलं ठाऊक आहे आणि आजवर पंचायतीच्या सगळ्या नियमांचं व्यवस्थित पालन करत आलोय आम्ही। त्यामुळे गावचे पाटील खंडूजींना आमची विनम्र प्रार्थना आहे की त्यांनी या अपराधी विठोजीला लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करावं। आम्ही लवकरच यावर विचार करू। लवकर अर्थात उद्या। निर्णयाला विलंब नको लागायला, नाहीतर याचा परिणाम तुम्हीही जाणता आणि आम्हीही अगदी चांगल्याच प्रकारे। चला। भाऊ, हे काय झाले? महाभारत तर झालेच नाही, हे लोक तर निघून गेले। अरे ही वादळापूर्वीची शांतता आहे वत्सा। उद्या जेव्हा पंचायतीमध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाला दंड देईल आणि त्यामुळे त्यांच्यात भयानक शत्रुत्व निर्माण होईल आणि त्यानंतर काय होईल सांगण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर हे दोघे कुत्र्या मांजरासारखे भांडतील आणि एकमेकांच्या जीवावर उठतील आणि तुम्ही तुम्ही तर राज्य कराल। सावकाश 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 वैद्यानं बोलवलंस? वैदादा ते येतीलच आता। कोणताही वैद्य भाग्यरेषा नाही बदलू शकत जिथे जन्माला येणाऱ्या मुलीने आपल्यासाठी लिहिली आहे।
तू सुद्धा ऐकलं नाहीस ना माझं म्हणणं आणि मागितलीस ना देवाकडे मुलगी, घे कर आनंद साजरा तिच्या येण्याचा. हे सगळं त्या अभिशापामुळेच घडतंय जो तू या घराकरता मागितलायस. हे काय बोलतेस तू आई? काय जन्माला आलेली प्रत्येक मुलगी अभिशाप आहे? काय जन्माला आलेली प्रत्येक निरागस मुलगी आपल्या सोबत अपशकून घेऊन येते? नाही आई, असं नाहीये. आई स्त्री तर जननी आहे, मनुष्य जातीला जीवन देते, या संसाराची वाहक आहे ती. वाहक पाटील, सुनबाई तुम्हाला बोलवत आहेत. वैद्य आले की लगेच कळव. वय सगळं काही ठीक होईल. लक्ष्मी पाटील, सांभाळ सांभाळ पाटील, मला क्षमा करा पाटील. आता आता मी आणखी तुमची साथ नाही देऊ शकणार पाटील. आता आता मी नाही वाचणार पाटील. मी पाटील, मला वचन द्या, माझ्यानंतर तुम्ही आपल्या बाळाला आई बाबा दोघांचं प्रेम द्याल. मग भले तो मुलगा असो की मुलगी, आपल्या बाळाला माझ्या मृत्यूला जबाबदार कधीच ठरवू नका. भले कोणी काही बोलो, मला वचन द्या पाटील. हे काय बोलतेस तू लक्ष्मी? तुला काहीही नाही होणार. आणि बघ, आपलं बाळ असं असेल की सगळं जग त्याच्यावर प्रेम करेल. आई म्हणते की अपशकून आहे, पण लक्ष्मी माझं मन सांगतंय की ते आपल्या सगळ्यांसाठी वरदान बनून येईल. माहितीये श्रीकृष्ण देवाच्या जन्माच्या आधी त्यांच्या मात्या पित्याला किती कष्ट सोसावे लागले होते, पण काय तो त्यांच्यासाठी अपशकून ठरला? नाही, ते वरदानच होत. मला असं वाटतंय की आपली ही परीक्षा काहीशी अशीच आहे. लक्ष्मी बघच तू, आपलं बाळ कोणीतरी मोठा पुण्यात्मा असणार जो या अंधाऱ्या समाजात उजेड घेऊन येईल आणि सगळ्यांना सगळ्यांना मार्ग दाखवेल. लक्ष्मी, काय तुला अशा बाळाला सोडून जावं असं वाटतंय? धीराने घे लक्ष्मी, धीराने घे. खंडो दादा, खंडो दादा, खंडो दादा. पाटील दादा, काय आजच्या पंचायतीत तुम्ही विठोचल दंडत येणार? तुम्ही गप्प का आहात पाटीलजी? बोला ना, का विठोजीला दंड देणार का? तुम्हाला माहितीये की आरोप करणारे कोण आहेत, तरी बी तुम्ही तुमच्या भावाला शिक्षा देणार? असं नका करू पाटील दादा, जर असं झालं तर अन्यायाचा नाही अन्यायाचा विजय ठरेल. खंडोजी, जनतेचा आवाज सत्याचा आवाज असतो. बोल, काय तू आपल्या भावाला दंड देणार?
मी तुला वचन नाही देऊ शकत आई, कारण न्याय आपल्या परक्यात भेद नाही करत। पण खोट्यात आणि खऱ्यात तर करतो, ही गोष्ट तू ही जाणतोस की खरं काय आहे। जर त्यांनी आपल्या विहिरीतलं पाणी चोरलं नसतं तर विठूला असं करण्याची काहीच गरज नव्हती। जर चोरी करणं अपराध आहे तर छबुराव आणि पंत सुद्धा अपराधी आहेत आपल्या विहिरीतून पाणी चोरण्यासाठी। आई, चोरी करत असताना छबुराव किंवा पंतजी नाही पकडले गेलेत, तुझा विठोजी पकडला गेलाय। पकडला नाही गेलाय, त्याला अडकवलं गेलेलंय षडयंत्रात। आणि ही गोष्ट तुलाही ठाऊक आहे। पण न्यायाची देवी आंधळी असते, तिचे निर्णय लोकांच्या मांडण्यावर नाही होत, पुराव्यांवर होतात। पाटील, आमच्या या खुणा या गोष्टीचा पुरावा नाही का कि पीडित आम्ही आहोत ते नाही? विठूदादाच्या त्या जखमा या गोष्टीची साक्ष नाही देत कि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय? जर पीडित आम्ही आहोत तर शिक्षा ही आम्हालाच का पाटील का? कारण तुम्ही एका चुकीच्या कामाचा भाग बनलात। तुम्ही ते केलं जे तुम्ही करायला नको होतात। त्याने जे काही केलं तुझ्या पत्नीला वाचवण्यासाठी केलं का हे विसरलास तू? आणि तो तुझा भाऊ आहे हे सुद्धा विसरणारस का तू? आई, मी माझ्या भावाचं हे कर्ज प्राण देऊनही नाही चुकू शकत। पण जेव्हा एक पाटील निर्णय देईल तेव्हा त्याला हे विसरून जावं लागेल की अपराधी त्याचा भाऊ आहे। तू आणि बाबांनीही मला हेच शिकवलंय ना आई? मग आज मी तेच करणार, न्याय। शांत शांत बघा ना। वहिनी सुईन काके, आई साहेब, आई साहेब। ते आले पळवताना दादा आई साहेब, आई साहेब, बहिणी काय झालं लक्ष्मी? भाऊजी, भाऊजी, वहिनी नाही, असं नाही होऊ शकत। तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय। लक्ष्मीने मला वचन दिलं होतं की ती आई साहेब तुमच्या सुनबाई शुद्धीवर आल्या। दाई काकी, लक्ष्मी ठीक तर आहे ना? जी, त्या तर ठीक आहेत। तुम्ही कुठे निघालात पाटील? तुम्ही आता लक्ष्मीला नाही भेटू शकत, अपरसुतीची वेळ अगदी जवळ आली आहे। तुम्ही आयाने बाळाला एकदमच बघू शकता। घाबरण्याचं काही कारण नाहीये, हे लवकरच बरे होऊन जातील। वैद्यजी, जखम खूप खोल आहे, ती भरायला थोडा वेळ तर लागणारच, पण चिंतेचं काहीच कारण नाहीये। काय आम्ही यांना पंचायतीपर्यंत घेऊन जाऊ शकतो? हो, पण जरा सांभाळून, खाटेवर झोपवून। काय आहे, यांच्या जखमेवर ताण नाही आला पाहिजे। Thank you.
पाठो। दादा सावकाश 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 दादा मला माफ कर दादा, मी जे काय केलं त्याला माझा नाईलाज होता। विठू तू आराम कर। माझा जीव अगदी काबरतो विठू, तुझ्या दादाला सत्य आणि न्यायाच्या समोर आपला परका काही नाही दिसत। वा पंतजी वा, जर आज चाणक्य जिवंत असता तर तोंड लपवत फिरला असता, भिंग फुटलं असतं त्याच, जेव्हा कळलं असतं की तो तर गुळ आहे। असली साखर तर पंतजी आहेत, सदाशिव पंतजी। ज्ञानशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप। अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। सावित्री 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 सावित्री।